जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायत म्हणजे भाजपचा गड, परंतु मागील काही दिवसांपासून या गडामध्ये सुरुंग लागत असल्याचे वाचव समोर येत आहे। या ठिकाणी भाजपमध्ये दोन गट असून या गटबाजीच्या राजकारणामुळे सरपंच यांच्यावर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते हे वारंवार अविश्वास दाखवून त्यांचे पद धोक्यात असल्याचे चिन्ह नेहमी दिसत आहे। जामोद ग्रामपंचायतीत मागील काही दिवसांपासून अनेक विषयाने वादग्रस्त ठरत आहे। जामोद ग्रामपंचायतचे सरपंच लोकनियुक्त असल्याने सदर गावाचा विकास थांबल्याचे वास्तव एमसीएन न्यूजने या अगोदर प्रसारित केले। याबाबत सरपंच गंगूबाई दामधर यांनी गावाचा विकास थांबल्याचे खापर आपल्याच पक्षाचे तसेच विरोधी पक्षाचे सदस्य जबाबदार आहे असे मत त्यांनी प्रकट केले होते। सरपंच यांनी दिलेल्या प्रतिक्रियांचे जामोद ग्रामपंचायत मधील बहुतांश सदस्यांनी खंडन केले असून वाजवीपेक्षा अधिक बिल सरपंच व ग्रामसेवक काढत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे यामधील खरे वास्तव्य काय आहे हे वरिष्ठ अधिकारी यांनी जनतेसमोर मांडावे अशी मागणी जनसामान्यांची होत आहे। सतत होत असलेल्या तुतू मेमे आरोप प्रत्यारोप या गोष्टीमुळे खरोखरच गावाचा विकास थांबत आहे। या भावनेतून ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे पदाधिकारी संजय धुडे यांनी एमसीएन न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये आम्ही लवकरच 10 ते 12 ग्रामपंचायत सदस्य हे सामूहिक राजीनामे देणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले। ग्रामपंचायतचे सरपंच गंगूबाई दामदर यांनी मागील 2-3 दिवसाअगोदर एमसीएन न्यूजला सदस्य हे विकास कामात सहकार्य करत नाहीत, पैसे काढण्यासाठी मंजुरा देत नाहीत, घंटा गाडीसाठी डिझेल खर्च मंजूर करत नाहीत असे आरोप केले, परंतु ते सर्व आरोप बिनबुडाचे आहेत। आजपर्यंत सफाईवरील खर्च, लिकेजेसवर होणारा खर्च, घंटा गाडीवर होणारा खर्च आम्ही ज्या प्रमाणात खर्च झाला तो कोणताही विरोध न करता मंजूर केला। सरपंच सचिव तसेच पंचायत समिती हे सदस्यांना विश्वासात घेत नाहीत। तर त्यांचे एक उदाहरण देता येईल, 21/11/2018 रोजी सरपंच सचिव तसेच BDO यांनी ग्रामसभेमध्ये 11 लोकांचे घरांसाठी जागा नियमाकुल केले, परंतु त्यानंतर मात्र सरपंच सचिव तसेच BDO यांनी संगनमत करून लाखो रुपये घेऊन 43 लोकांना जागा नियमाकुल अतिरिक्त करून दिल्या। या अगोदरसुद्धा लोकांना नियमाकुल केलेल्या जागांमध्ये आम्ही कोणताही विरोध केला नाही। तसेच सरपंच सचिव यांनी आजपर्यंत आवाजोवी लाखो रुपये खर्च न करता पैसे काढून शासनाच्या पैशाचा अपहार केला। घंटा गाडी महिन्यातून 3 ते 4 दिवस फिरते, डिझेल बिल 7 ते 8 हजार रुपये सभागृहात येते, सफाई 4 मजूर झाल्यास 40 मजूर दाखवले जातात, लिकेजेस 15 काढल्यास 150 दाखवले जातात, अशा खर्चांना आम्ही नामंजूर करतो। अशा सर्व भ्रष्टाचाराला आम्ही आजपर्यंत विरोध केल्याने सरपंच यांनी आमच्या बदनामी करण्याचा कट रचला। सरपंच तसेच पंचायत समिती यांच्या जाचाला कंटाळून आम्ही काही दिवसात 10 ते 12 सदस्य सामूहिक राजीनामा देऊन जामोद ग्रामपंचायतची कार्यकारिणी बरखास्त करण्याची प्रशासनाला विनंती सुद्धा करणार आहे। एमसीएन न्यूज करिता आकाश उमाळे, जामोद।